हॅलो एव्हरीवन, आपलं स्वागत आहे उजन्स किचन मध्ये. आज आपण बनवणार आहोत जरा हटके रेसिपी, पनीर बटरफ्लाय पकोडा. त्याच्यासाठी लागणारं साहित्य, मी इथे दोन वाटी मुगाची डाळ भिजून घेतली आहे, 2 ते 3 तास, 2 पोटॅटो, पनीर घेतलंय. आपण स्टार्ट करूया. चला, आता हे मी मिक्सर मधनं छान काढून घेते. घरची डाळ आहे, छान धुवून स्वच्छ करून मिक्सर मधनं काढून घेते. छान असं फ्लफी करून घ्यायचंय. असं छान करून झालंय हे, छान फ्लफी आहे. आता आपण याला 5 ते 7 मिनिट झाकून ठेवूया. मी आता याच्यात मसाले ऍड करून घेते. हे जिरे पूड आहे, छान भाजून घेतलेली. चाट मसाला 1/2 टीस्पून, ओरिगॅनो, चिमूटभर ब्लॅक पेपर, 1/2 टीस्पून रेड चिली फ्लेक्स. याला आता आपण छान मिक्स करून घेऊया. अर्धा टीस्पून मीठ, चवीपुर बटाट्याचे आपण आता छान स्लाइस करून घेऊ बारीक असे. छान आपल्याला आता हा बटाटा छोटा असल्यामुळे छोटे स्लाइस होत आहेत, मोठे बटाट्यांचे मोठे होते. असे सगळे मी स्लाइस पाण्यात टाकून घेतलेले होते. हे स्लाइस आपले छान पातळ करायचे, जेणेकरून आपल्याला फोल्ड करता येईल. हे आपण स्लाइस घेतलंय, त्याच्यामध्ये पनीर ठेवल्यानंतर हे फोल्ड करायचं छान, आणि टूथपिकने त्याला छान असा बटरफ्लायचा आकार द्यायचा. अशा आपण सगळे करून घेऊ. हे आता आपण छान असे करून घेतले. याला आपण बटरफ्लाय पनीर पकोडाही म्हणू शकतो किंवा स्टार्टर म्हणूनही सर्व करू शकतो. चला आपण आता याला तळून घेऊया. छान तेल आपण आता गरम करून घेऊया. हे बॅटर आपलं असं छान करून घेतलंय, त्याच्यात मी चवीपुरता मीठ टाकून घेतलंय. डीप करून घेऊ आणि मग याला फ्राय करून घेऊ. असे छान सगळे तळून घेऊ आपण. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा. खूप छान आणि पौष्टिक जरा वेगळी रेसिपी मुलांना आवडेल अशी. मस्त खा, स्वस्त राहा. थँक्यू आणि नक्की करून बघा.